महाविकास आघाड़ी की ओर से गुरुवार को नगरपालिका द्वारा टैक्स की वसूली के संदर्भ में मुख्याधिकारी माधुरी मडावी को ज्ञापन सौंपकर टैक्स वृद्धि के खिलाफ विरोध दर्ज किया गया। इस मौके पर मुख्याधिकारी मडावी ने भी टैक्स वृद्धि और टैक्स की दरों पर स्पष्टीकरण देते हुए टैक्स को लेकर जनता में फैल रहे संभ्रम को दूर करने की बात कही। दिग्रस शहर में इन दिनों जनता के बीच नगर पालिका द्वारा निर्धारित टैक्स वृद्धि को लेकर चिंता की लहर है। लोगों में टैक्स वसूली को लेकर पालिका प्रशासन के खिलाफ काफी रोष व्याप्त है। कोई इसे जबरन वसूली करार दे रहा है तो कोई इसे आर्थिक प्रताड़ना बता रहा है। इसी बात के मद्देनजर गुरुवार को महाविकास आघाड़ी में शामिल विभिन्न राजकीय दलों के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने नगर पालिका पहुंचकर कथित रूप से जुल्मी टैक्स वसूली के खिलाफ विरोध दर्ज करते हुए मुख्याधिकारी माधुरी मडावी को ज्ञापन सौंपा। हमारा जे कराचा पावती आलेला आहे, मागणी आलेली आहे की अवास्तव आहे, अवाजवी आहे। आधीच महागाईचा भस्मासूर राज्य उभारण नसतो आहे आणि त्यामध्ये ही अवाजवी वाढ आमचं कंबळ मोडणारी ठरणारी आहे मॅडम। तर म्हणून आम्ही निवेदन करत आहोत, विनंती करत आहोत आपल्या सेवेशी की ही अवाजवी जी करवाढ आपण केलेली आहे ती कृपया मागे घ्यावी आणि कमीत कमी कर ही नगरपालिकेचा जीव आहे ते आम्ही भरला पाहिजे, तो आपण स्वीकारला पाहिजे, याबद्दल दुमत नाही। कारण ही नगरपालिका आमची मातृसंस्था आहे, जर आम्ही कर भरला नाही तर मातृसंस्था राहणार नाही, मृतप्राय होईल। मात्र मातृसंस्था जिवंत ठेवताना आम्हाला मृतपात करू नये आणि आम्हाला जिवंत ठेवावं कराच्या रूपाने ही विनंती घेऊन आम्ही सगळे सर्व पक्षाचे लोक, गावाचे सगळे नागरिक, गावाचे सुशिक्षित लोक आलेले आहोत। आमच्या विनंतीला आपण आम्हालाही वाटते, आम्ही नागरिक आहो की आमची पालक संस्था नगरपालिका हे आर्थिक दृष्ट्या याचं कच्चीकरण व्हाव नाही, परंतु दुसरेही मार्ग आहे सबलीकरण करायचे आर्थिक परिस्थिती। मी तुम्हाला उदाहरण देतो, जर मानसिकता असेल नगरपालिकेची सक्षम आर्थिक परिस्थिती करायची, तर एक उदाहरण देतो, इथून काही दिवस पूर्वी 80-80 लाखाचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे जे काही आमदार खासदार आहे यांनी 80 लाखाचं टेंडर काढलं, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला हे काम देण्यासाठी 80 लाखाचं काम म्हणजे क्लब करून घेत असते, तर यांनी टप्प्याटप्प्यानं 8 ऑफलाईन पद्धतीने म्हणजे 10 लाखाच्या वरचं जर काम असलं ते ऑनलाईन करावं लागते। ऑनलाईन गेलं तर कॉम्पिटिशन होते, कॉम्पिटिशन झालं तर ज्यादा दरात जाते, ज्यादा दरात गेलं तर नगरपालिकेचा फायदा होते, परंतु ऑफलाईन पद्धतीत स्वतःच्या कार्यकर्त्याला काम देऊन तुम्ही असे नगरपालिकेचं नुकसान करून राहिले, मग आर्थिक परिस्थिती कशी काय चांगली होणार आहे। माझं एकच सर्वांना म्हणणं आहे की नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आम्ही त्यांच्या विरोधात नाही, चांगली करावी, पण दिग्रसकर नागरिकांचा सर्वसामान्य गरीब नागरिकांचं रक्त पिऊन जर तुम्ही करत असाल तर याद रखा, गाठ आमच्याशी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस दौरान पूर्व पार्षद मकसूद सर ने टैक्स वृद्धि पर आपत्ति और अपील समिति के संदर्भ में महत्वपूर्ण जानकारी दी। वहीं पूर्व पार्षद केतन रत्न पारखी ने टैक्स वृद्धि के विषय में यवतमाल नगर पालिका का हवाला देते हुए पालक मंत्री संजय राठौड़ पर निशाना साधा। पहला आक्षेप है अधिकारी स्तरावर आपल्या नवीन झालेल्या बांधकामाची मोजमाप मध्ये काही तफावत असेल तर ते कमी जास्त करण्याचा आक्षेप मध्ये काम केलंय। दुसरा अपील समिती मध्ये 5 लोकांची समिती असते, त्याच्यात 3 आपले लोकप्रतिनिधी असते आणि 2 अधिकारी, मुख्याधिकारी आणि एसडीओ। बहुमत त्याच्यात आपला असल्याने आपण लोक जनहिताचा त्या ठिकाणी निर्णय घेतो। कित्येक वेळा या ठिकाणी आपण अपील समितीमध्ये दिग्रसकरांना न्याय दिलेला आहे। आज निवडणुका झालेल्या नाही म्हणून अपील समिती स्थापन करता येत नाही। याच कारणावरून यवतमाळ नगरपालिकेच्या करवाळीला नगरविकास मंत्रालय यांच्याकडून स्थगन आदेश प्राप्त झालेला आहे। या कामी दिग्रसचे आमच्या मुख्याधिकारी यांनी सुद्धा नगरविकासकडून या संदर्भात मार्गदर्शन घ्यावं आणि मार्गदर्शनमध्ये जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर यवतमाळची कापे आणून आपण त्या ठिकाणी नगरविकासकडून आपण स्थगन आदेश आणून ही जुलमी करवाळ रद्द करून घ्यावी अशी माझी सूचना। नागपूरच्या ठेकेदाराला 1.5 कोटीचा ठेका दिला, त्या ठेकेदाराने नागपूरचे 5 माणसं पाठवले सर्वे करायला, त्या सर्वेअरनी जे मोठे लोक आहे त्यांच्याकडून 5-5 हजार रुपये घेतले आणि त्यांचं मेजरमेंट जे आहे
समजा हजार स्क्वेअर फूट असेल तर फक्त 500 स्क्वेअर फूट असं दिलं. बरोबर आहे. आणि दुसरा विषय, मागील 2 वर्षाआधी यवतमाळ नगरपालिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारचं टॅक्स कर वाढ झाली होती, परंतु त्या ठिकाणचे आमदार मदनभाऊ येरावार आणि वर्ध्याचे आमदार यांनी त्या ठिकाणी नगरविकासकडे पाठपुरावा करून त्या ठिकाणी झालेली करवाढ ही रद्द केली. आपल्या इथले पालकमंत्री झोपले आहेत का? ते काहून इथं दिग्रजकरांवर लक्ष नाही आहे? त्यांनी दिग्रजकरांना वाऱ्या सोडलं का? आज का तुमचा विकास? आणि भाषणात म्हणतात तुम्ही प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदेल, ही कोणती सुख समृद्धी? लोकांचे घरे कापा लागले. तर माझी सर्व दिग्रजकरांना एक नम्र विनंती आहे की जो टॅक्स करवाढ झाली ते आपण कोणीही भरू नये. आम्ही लवकरच या प्रकरणात जनहित याचिका दाखल करणार आहोत आणि 300 दाखल करणार आहोत. तरी सर्व दिग्रजकरांनी आम्हाला सहकार्य करावे, हीच नम्र विनंती. इस पूरे मामले को लेकर दिग्रज नगर पालिका की मुख्याधिकारी माधुरी मड़ावी ने कहा कि नगर पालिका द्वारा की जा रही टैक्स वसूली किसी भी रूप में न तो गैरवाजबी है और न ही नियमों के खिलाफ है. घर चलाने के लिए जैसे रुपए पैसों की जरूरत होती है, वैसे ही टैक्स वसूली नगर पालिका कोष के लिए जरूरी है, जिससे जनता को ही सुविधाएं प्रदान की जाती है. नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खूपच खराब आहे. म्हणजे आज जर आम्ही टॅक्स वसूल केला नाही तर तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, कारण मागच्या महिन्यामध्ये आम्हाला 13 लाख रुपये इलेक्ट्रिसिटी बिल आलं. गव्हर्नमेंटकडच्या ग्रँटसुद्धा रिफंड झाल्यास अजून आलेलं नाही आहे. 13 लाख रुपये आम्ही मागच्या महिन्यात भरले, खर्चाला आमच्याकडे पैसे झाले. एमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही कसे देणार? तुम्हाला पाणी कसं देणार? स्वच्छता कसं देणार? कधी काही अग्निशमनसाठी समजा डिझेल लागते, काही लागते, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा जसं आपल्याला घर चालवायला पैसे लागतात तसे नगरपालिका चालवायला टॅक्स मधूनच आम्ही पैसे कलेक्ट करू शकतो. तर कृपया सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता, जर तुम्हाला वाटते की जास्त मेजरमेंट आहे तर तुम्ही येऊन आम्हाला सांगू शकता, आम्ही तुमच्या जागेवरून परत आम्ही मेजरमेंट करू आणि जसं असेल त्याच्यानुसारच टॅक्स देऊ. तर कोणालाही कुठल्या प्रकारचा आम्ही टॅक्स वाढून दिलेला नाही. सगळ्यांना एवढी रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा की जे ज्याला वाटते तसं, आणि ज्याने टॅक्सेस भरलेला नाही आहे 5-5, 6-6 वर्ष, तर मग ते त्यांच्यावर जे टॅक्स आकारले आहे 24% जो शासनाने दिलेलं, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पण बदलू शकत नाही जी. आणि समजा आम्ही टॅक्स आकारणी मध्ये जे थकबाकीदारांना 24% टॅक्स जर व्याज लावला नाही तर तो ऑडिट ऑब्जेक्शन येते ना, आमच्या पगारातून ते पैसे वसूल होणार, ही अशी तरतूद आहे. तर म्हणून कृपया समजून घ्या. जर तुम्हाला वाटलं तर तरी मी हा ऍक्ट तुम्हाला सगळ्यांना समजून सांगते की ऍक्ट काय आहे आणि कशा पद्धतीने आम्हाला काम करेल. याच्या आधी कोणी सांगितलं नाही, कोणी समजवलं नाही, त्यांनी याचाच अर्थ त्यांना कधीही नगरपालिका दिग्रज विषयी कधीच प्रेम नव्हतं. ते स्वतःची पोस्टिंग वाचवण्यासाठी सांगले होते, मला काय कसं नाही, मला जे तुमच्यासाठी काम करतात तुम्ही बघता, आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतो. नगर पालिका द्वारा की गई कथित टैक्स वृद्धि के इस पूरे मामले में रोचक बात यह है कि जहां महाविकास आघाड़ी टैक्स वृद्धि और टैक्स वसूली को गैर वाजबी और जुल्मी करार देते हुए इसे स्थगित करने के लिए विभिन्न नियमों और आपत्ति प्रक्रिया सहित इस मामले को नगर विकास विभाग तक ले जाने और टैक्स वृद्धि को रद्द करने की बात कह रही है, वहीं इसी मुद्दे पर नगरपालिका मुख्याधिकारी भी टैक्स वसूली को नगर परिषद अधिनियम के तहत की जा रही कार्रवाई बता रही है. अब देखना होगा कि आने वाले दिनों में टैक्स वृद्धि के मुद्दे का यह ऊंट किस करवट बैठता है. NBCN न्यूज़ के लिए दिग्रज से जुबैर खान की रिपोर्ट.